नमस्कार, मी अंकिता पुरुषोत्तम एकबोटे, तृतीय वर्ष यंत्र अभियांत्रिकी विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित असलेले पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय निगडी पुणे येथील राष्ट्रीय सेवा योजनेची एक स्वयंसेविका. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी म्हणून कार्यरत असलेले प्राध्यापक निखिल सुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे संपूर्ण युनिट गेल्या एक महिन्यापासून कोरोना या आजाराबद्दल जनजागृती करीत आहोत. सध्याची परिस्थिती पाहता कोरोना या आजारापासून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी मास्क हे अत्यंत महत्वाचे साधन आहे. चला तर मग मी तुम्हाला मास्क बनवण्याची सोपी पद्धत दाखवणार आहे. सर्वप्रथम मास्क बनवताना आपल्याला कॉटनचे दोन चौकोनी आकारातील कापड लागतील, त्यानंतर दोन छोट्या आकारातील कॉटन कापड लागतील आणि त्याचप्रमाणे दोन बंद लागतील. सर्वप्रथम कॉटनचे कापड स्वच्छ गरम पाण्यात धुवून घ्यावे, त्यानंतर मोठ्या आकाराचे दोन कॉटन कापड एकमेकांवरती अशा पद्धतीने ठेवून लांबीच्या दिशेने शिवून घ्यावे. लांबीच्या दिशेने शिवून झाल्यानंतर कापडाला अशा पद्धतीने सरळ करून घ्या. कापड सरळ करून झाल्यानंतर या कापडाला कमीत कमी 3 ते 4 प्लेट्स अशा प्रकारे घालून कापडाला दोन्ही साईडने शिवून घ्या. प्लेट्स टाकून झाल्यानंतर या कापडाला दोन्ही साईडने फिनिशिंग करून घ्या. फिनिशिंग करून झाल्यानंतर मास्कला दोन्ही साईडनी अशा प्रकारे बंद लावून शिवून घ्या. अशा प्रकारे मास्क बनवून तयार झालेले आहे. असे मास्क मी स्वतः घरी बनवत आहे आणि गरजू लोकांना वितरित करीत आहे. लहानपणापासून आपणास एकीचे बळ माहिती आहे, ते प्रात्यक्षिकपणे करून दाखवण्याची हीच ती योग्य वेळ आहे. धन्यवाद.